धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विस्तारित बैठक दीक्षाभूमी संदर्भात घेण्यात आली होती. आयोजक पोलीस अधिकाऱ्यांसोबत इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आली होती ही बैठक. पूर्ण बंदोबस्त नियोजन करण्यात आलेले आहे. यावेळी नक्कीच जनसमुदाय जास्त राहण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत अंदाजे 1500 पोलीस आणि 2 कंपनी SRPF इथे डिप्लॉय राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त अंदाजन 400 अधिकारी कर्मचारी ड्रॅगन पॅलेस येथे बंदोबस्ताला राहणार आहे. पूर्ण नियोजन करण्यात आले आहे आणि बारकाईने बंदोबस्तावर लक्ष ठेवू असे नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. हो, धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने काल विस्तृत बैठक इथे दीक्षाभूमी संदर्भात आयोजकांसोबत आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत आणि इतर विभागाचे अधिकाऱ्यांसोबत इथे झाली होती. याचे नंतर काल आम्ही ड्रॅगन पॅलेसला भेट देऊन तिथे श्रीमती सुलेखा कुंभारे आणि त्यांचे आयोजक सोबत पोलीस दलांची आमची मीटिंग झाली. त्यामध्ये तिथे स्थानिक जे नगर परिषदचे लोक आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते आणि आज आमची व्हिजिट दीक्षाभूमी परिसरात झाली. तिथे जे मुख्य त्याचे संयोजक श्री फुलझले आणि इतर त्यांचे लोक उपस्थित होते. पूर्ण बारकाईने त्या पूर्ण बंदोबस्ताची नियोजन करण्यात आलेली आहे. यावेळी नक्कीच जनसमुदाय जास्ती राहण्याची एक अपेक्षा आहे आणि काही रस्त्या त्या भागात पंचशील दिनेनबाई कन्या शालाजवळ जे पूल कोसळलेले आहे त्याच्यामुळे थोडी भाविकांना जे गैरसोय होण्याची शक्यता आहे त्याबद्दल उपाययोजना पूर्णपणे ठरवण्यात आलेली आहे. बंदोबस्तचे नियोजन करण्यात आलेली आहे.